हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते. मार्केटसारखी चटकदार मस्त क्रिस्पी बटाट्याची शेव आज आपल्याला करायची आहे. बटाट्याच्या शेवेला आलू भुजिया असेही म्हणतात. तुमच्या बटाट्याच्या शेवेला मार्केटसारखी चव येत नाही किंवा तुमची बटाट्याची शेव तेलकट होते तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. परफेक्ट बटाटा शेवेसाठी काही युक्तीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बटाटा शेव बनवण्यासाठी पहिली युक्ती अशी आहे की बटाटा शेव एकदम मार्केट सारखी चटकदार बनावी यासाठी आपण एकदम स्पेशल असा मसाला करणार आहोत. घरातल्या साहित्यात आपला हा मसाला तयार होतो. मिरे तव्यावर गरम करून मिऱ्याची पूड करून घेतलेली आहे. एक टीस्पून आपण मिऱ्याची पूड घेतलेली आहे. एक टीस्पून आपण सैंधव मीठ घेतलेले, कोणतंही मीठ तुम्ही इथे घेऊ शकता. चार लवंगा आपण तव्यावर गरम करून घेतलेले आहे. भाजलेल्या जिऱ्याची पूड एक टीस्पून घेतलेली आहे. पाव टीस्पून आपण दालचिनीची पावडर घेतलेली आहे. एक टीस्पून आपण चाट मसाला घेतलेला आहे. अर्धा टीस्पून आपण आमचूर पूड घेतलेली आहे. पाव टीस्पून आपण हिंग घेतलेला आहे. आणि अर्धा टीस्पून आपण काळं मीठ घेतलेलं आहे. काळ्या मिठामुळे आपल्या या मसाल्याला एकदम मस्त चव येते. अर्धा टीस्पून आपण ओवा घेतलेला आहे. थोडीशी हळद घेतलेली आहे. आणि 1.5 टीस्पून आपण तिखट घेतलेले. पुदिन्याची पानं सावलीत वाळून त्याची मी अशी पूड करून ठेवलेली आहे. 2 टीस्पून आपल्याला पुदिन्याची पूड घ्यायची. हे सर्व मसाले आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊ. बघा, आपली शेव एकदम चटपटीत लागण्यासाठी आपला हा छान मसाला तयार झाला. दाखवते रंग आहे किती छान आला आणि एकदम छान सुगंध सुटलेला या मसाल्याचा. आता हा मसाला आपण एका वाटीमध्ये काढून ठेवू. एकदम या मसाल्यामुळे काय होतं, आपल्या शेवेला मार्केटसारखी छान चव येते. हा मसाला तुम्ही चाटच्या पदार्थांमध्ये किंवा नाश्त्याचे काही चटकदार पदार्थ असतील तर त्यासाठी सुद्धा वापरू शकता. आपल्या बटाटा शेवेसाठी मध्यम साईजचे 4 बटाटे आपण उकडून घेतलेले. आपली शेव एकदम छान व्हावी म्हणून दुसरी आपली युक्ती अशी आहे की आपल्याला बटाट्यामध्ये काहीच गाठी राहू द्यायच्या नाही. आपण एक किसणी घेतलेली, परात घेतलेली. आता आपण हे बटाटे बारीक किसून घेऊ. एकदम वरचा असं निघालं बटाट्याचं ते आपण बाजून ठेवू. बघा, अशा पद्धतीनं आपण बटाटे किसून घेऊ. आता बटाटे तसे बारीक करायचे, तसंच आपल्याला जे मसाल्याचे पदार्थ घेणार आहे तेही आपल्याला चाळून घ्यायचे. पूड केलेली पण तरी चाळून घ्यायचे. 1 टीस्पून आपण चाट मसाला टाकतोय. चाळणीने गाळून घेऊ म्हणजे सोऱ्यामध्ये आपले पदार्थ अडकणार नाही, छान सेव होईल. 1 टीस्पून आपण जिऱ्याची पावडर टाकणार आहे. 1/2 टीस्पून आमचूर पावडर टाकणार आहे. 2 टीस्पून आपल्याला लाल तिखट टाकायचे आणि 1/2 टीस्पून हळद टाकणार आहे. ते चाळून घेऊ छान, म्हणजे काही जाडसर मसाले असतील तर ते वरती राहतील. मसाल्याचे जिऱ्याचे वगैरे जाड कणे ते बाजूला ठेवून घेऊ. यामध्ये आपण 2 कप बेसन पीठ, 1/2 कप आपण तांदळाचं पीठ टाकणार आहे. युक्तीची तिसरी गोष्ट म्हणजे आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहे. तांदळाचं पीठ कशासाठी टाकायचं, की आपली शेव एकदम क्रिस्पी होते. यामध्ये आपल्याला आता स्वादानुसार मीठ टाकायचं. पाव चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे. आता बटाट्यामध्ये हे सर्व पीठ आपण मिक्स करू. बघा, अजिबात पाणी लागलं नाही आपल्याला. बघा, आपली शेव छान कुरकुरीत व्हावी म्हणून आपल्याला काय करायचंय, या स्टेजला आपल्याला 1 टेबलस्पून तेल टाकायचंय आणि चांगलं मळून घ्यायचंय. 2 मिनिट आपण तेलामध्ये हे पीठ चांगलं मळून घेऊ. बघा, एकदम छान आपण हे पीठ मळून घेतलं तेलावर. या भांड्यामध्ये असं आपण तेल लावू. पिठाला वरतून थोडंसं तेल. बघा, शेव करण्यासाठी आपण हा शेवयाचा सोऱ्या घेतलेला आहे. आपल्या शेवयाच्या सोऱ्याला आपण आतून तेल लावून घेऊ.
म्हणजे पीठ चिकटणार नाही त्याला. तसंच आपण ही बारीक जाळी घेतलेली आहे त्यालाही तेल लावून घेऊ छान. सर्व सोऱ्याला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं. शेवयाच्या सोऱ्याला आपण तेल लावून घेतलं, आता त्यामध्ये ते पीठ घेऊ आपण. एकदम सॉफ्ट पीठ झालं बघा, मस्त झालं. आणि यामध्ये पीठ घालू, भरून घ्यायचं आहे सोऱ्या. बघा शेव करताना आपण तेल जास्त कडकडीत नाही तापवायचं, नाही तर मग काय होतं, लाल होते आपली शेव. आपलं पीठ एकदम मस्त झालं बघा. किती छान पडते आपली शेव बघा. आणि गॅस कमी करायचा आहे नंतर, लो टू मिडियम गॅस ठेवायचा आहे. शेव तळण्यासाठी काही वेळ लागत नाही, 1.5 ते 2 मिनिटांचा वेळ लागतो फक्त, अजिबात वेळ लागत नाही. आता पलटी करू बघा. बघा आपली शेव तळून झाली, आता काढून घेऊ बघा या पद्धतीनं. बघा काढून घेऊ आपण शेव, एकदम छान झाली आपली शेव. बघा आपली बटाट्याची शेव एकदम मस्त झाली, अजिबात तेलकट झाली नाही, छान कुरकुरीत क्रिस्पी झालेली आहे आणि कुठेही गाठी झाली नाही, एकदम छान झाली, सरळ तार आली एकदम छान. आपली बटाट्याची शेव ही एकदम टेस्टी आहे. तरी आपण जो मसाला केला ना तो मसाला यायला लावू आपण शेवेला. बघा किती क्रिस्पी झाली ना सगळे आवाज येतो. बघा आपली बटाट्याची शेव एकदम मस्त झालेली, तुम्ही एकदा केली तर पुन्हा पुन्हा करणार, एकदम मस्त परफेक्ट प्रमाणन परफेक्ट चव, मार्केटपेक्षाही छान झालेली. आता आपण जो मसाला केला होता तो मसाला यावर टाकूया. हे बघा आवडीनुसार मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं. या मसाल्यामुळे एकदम छान चव येते. बघा आपली शेव छान व्हावी, एकदम कुरकुरीत व्हावी आणि अजिबात तेलकट होऊ नये यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये युक्तीच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे, त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची बटाट्याची शेव एकदम मस्त झकास होईल. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छान चटकदार रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, धन्यवाद.